नमस्कार, तुमचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहोत मुगाचा गरम होऊ द्यायचं आहे। त्यात आपण एक चमचा तेल पसरवून लावणार आहोत। दुसरी टेप दे देणं तुटण्यासाठी। ॲल्युमिनियमचा तवा हा रेग्युलर यूज करताना तो खूप जास्त घासायचा नाही। थोडासा काळसर बनला की त्याला दिवडे बिलकुल चिटकत नाही। तुमच्या नॉनस्टिकपेक्षाही खूप जबरदस्त असे हे पॅन आहे। आता हे बॅटर आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो ओलतणीच वापरायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित पसरवता येईल। आतमधून असे कडे कडेला ते पसरवत चालायचं आहे। हे बघा, व्यवस्थित पसरलेलं आहे। यांच्या कडेला थोडंसं तेल सोडायचं आहे। तुम्ही अगदी मिनिमम तेलामध्ये हे दिवडे बनवू शकता। आता याला आपण उलटून घेऊया। बघा, छान अशी जाळी बनलेली आहे। तर मी आज तुम्हाला दोन टिप्स सांगितल्या आहेत की अखंड भिडे कसे बनवायचे, थोडस गव्हाचं पीठ मिक्स करायचं आणि दुसरी टिप ॲल्युमिनियमचा तवा असर बनवून घ्यायचं। दिड्याचे बॅटर पसरवणे खूप महत्वाचं आहे। ते जमले की दिडे व्यवस्थित जमतात, तुटत नाही। वेळ वाचवण्यासाठी तुम्ही दोन तव्यांचा वापर करू शकता, म्हणजे ॲट अ टाइम तुमचे दोन दिडे तयार होते। दिडे बनवण्यासाठी शक्यतो साल असलेल्या डाळीचा वापर करावा। साल असलेली दाही अतिशय पौष्टिक असते आणि तुमच्या धिरड्यांचा कलरही खूप छान हिरवागार असा येतो। डायटिंगसाठी तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ यूज करू शकता। अतिशय कमी तेल वापरायचं आहे। दिडे आता भाजून तयार आहे।